लॉकडाऊन काळात विविध किल्ले फिरून त्यावरील वेगवेगळ्या प्रकारचे दगड गोळा करणारा हावलिया। त्यांनी जवळपास 1000 अधिक किल्ले सर केलेत। त्यांचं नाव आहे नितीन भोईटे। 12 डिसेंबर 2020 पासून नितीन यांनी किल्ले सर करायला सुरुवात केली। मी पहिला किल्ला केला 12-12-2020 पासून स्टार्ट, आणि त्याच दिवशी स्टोन जमा करण्याची कल्पना आली, तेव्हापासून ट्रेकिंग चालू केलं। आजपर्यंत 1000+ किल्ले झालेले आहेत। दरम्यान दगड गोळा करण्याची संकल्पना पुढे आली। मग प्रत्येक किल्ल्यावर गेलं की वेगवेगळ्या प्रकारचे दगड नितीन गोळा करून आपल्या सोबत आणतात। फर्स्ट लॉकडाऊनमध्ये पूर्ण भारतच बंद होता, मला फिरण्याची हौस पहिल्यापासूनच आहे। आम्ही ट्रेकिंग करत होतो पण ट्रेकिंगची आठवण असे काहीच नव्हती। त्यानंतर स्टोन कलेक्शनची एक आवड निर्माण झाली, ते आजपर्यंत चालू आहे। लॉकडाऊनमध्ये जे किल्ले फिरण्यासाठी उपलब्ध होते तेवढेच किल्ले त्यांना सर करता आले। लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातलेच किल्ले केले, महाराष्ट्राच्या बाहेरचे केले नाही। आणि जेवढे ओपन होते तेवढेच करता आले, कारण जे बंद होते ते करताच नाही आले। नितीन यांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, गोवा, राजस्थान, दीव दमन, गुजरात, UP, MP, हरियाणा अशा विविध राज्यातील किल्ले सर केले आहेत। आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांना संवर्धनाची अत्यंत गरज आहे, नाहीतर आपली पिढी किल्ले पाहतील आणि आपल्या पुढच्या पिढीला मातीचे ढिगारे दिसतील अशी खंतही भोईटे यांनी व्यक्त केली आहे। संवर्धनाची महाराष्ट्रातल्या किल्ल्यांना तर सक्त गरज आहे आणि ते करायलाच लागेल, नाहीतर आपली एक पिढी किल्ले पाहिल पुढच्या पिढीला फक्त मातीचे ढिगारे दिसतील। नितीन यांनी किल्ल्यावर गोळा केलेल्या दगडांची नोंद एशिया बुक मध्ये एकदा आणि इंडिया बुक मध्ये दोनदा नोंदवण्यात आली आहे। या दगडांचा वापर करून एक संस्था स्थापन करण्यात येणार असून त्यातून नक्कीच लोकांना प्रेरणा मिळणार असल्याचं भोईटे सांगतात। पुढे या दगडांची आम्ही एक छोटी संस्था ओपन करत आहोत, तर या दगडांची नक्कीच प्रेरणा मिळेल लोकांना। दरम्यान नितीन करत असलेला हा प्रवास येणाऱ्या पिढीला नक्की आदर्शवत असा आहे। त्यांच्या या कार्याला सलाम।